सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा पाहून आनंद होतोय. आमदार माधुरी मिसाळ यांचं मत. पुणे मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्तीसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडवण्यासाठी केलेल्या हितेश मूलचंदाने या युवकाचा निर्घृण खून. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळणार 7वा वेतन आयोग. आता बातम्या सविस्तराने. सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा, कला संस्कृतीचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्वच बाबतीत गेली अनेक वर्ष सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची फळं आता दिसू लागली असून विकास कामं मार्गी लागल्याचं पाहून समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. सिंहगड रस्ता परिसर भागातील मार्गी लागलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत मिसाळ बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीस बाबा मिसाळ, सिंहगड रस्ता परिसरातील नगरसेवक श्रीकांत जगताप आणि नगरसेविका अनिता कदम, मंजुषा नागपुरे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी मिसाळ यांनी आपलं मत व्यक्त केलंय. स्टुडिओच्याच बाहेर आपण डिस्प्लेचे त्यांचे जागा तयार केलेल्या आहेत. दिल्ली हट सारखं आपण तिथे एक दिल्ली हट करणार आहोत जिथे आपण या वस्तूची विक्री पण करू शकू. त्याचप्रमाणे एक फूड मोठं हब असणार आहे, त्याच्यामध्ये एक ओपन थिएटर असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपली भारतीय संस्कृती बाहेर न येणारे कलाकार असतील, ग्रामीण भागातले असतील, हे सगळीकडनं येणारे कलाकार जर पुण्यामध्ये आले तर पुण्याच्या कला आणि संस्कृती, पुण्याचं वैभव आहे, तर आपण ते वैभव या निमित्ताने वाढू शकू. त्या कलाकारांचे आपण जिथे का जे पण आहे परफॉर्मन्स ठेवू शकू अशा पद्धतीचं एक ओपन थिएटर त्याच्यामध्ये आहे. अशी नवी कॉन्सेप्ट आहे आणि ती आपण याच्यामध्ये राबवतोय. पुणे मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान ही वाहतूक बंद असणार आहे. याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही गाड्या 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. याशिवाय 13 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या पुण्यापुरते तसंच पुण्याहून थेट धावणार आहेत. कोयना सह्याद्री महालक्ष्मी एक्सप्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून मुंबईहून सुटणाऱ्या या गाड्या पुण्याहून सोडल्या जातील. याशिवाय पुणे पनवेल पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसंच भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या हितेश मूलचंदानी या युवकाचा निघून खून करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या सुमारास घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरीमधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध केला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे. सकाळी येथील व्यापाऱ्यांनी हातात वी वॉन्ट जस्टिस गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे फलक घेऊन निदर्शने केली आहेत. या घटनेची पार्श्वभूमी अशी की हितेशच्या मित्रांची पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाला. किरकोळ वादाचं रूपांतर भांडणात झालं. चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच असलेल्या रस्त्यावर आणलं. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले, तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा जागीच मृत्यू झालाय. घटनेमधील आरोपींना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्यावी आणि हितेशला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पिंपरी कॅम्पमध्ये असलेल्या कुणाल रेस्टॉरंट या ठिकाणी सुमारे 3:20 एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आणि त्यामधून 3 इसम उतरले. त्यांनी पिण्यासाठी बिअर आणि खाण्यासाठी साहित्य मागितलं. ते घेतल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्या सदर ठिकाणी लघवी केली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या वाद झाल्यावरून यांनी जो मयत आहे हितेश गोवर्धन मूलचंदानी याला किडनॅप करून घेऊन जाऊन त्याचा खून करून PCMC पाठीमागील असलेल्या रस्त्यावर त्याला फेकून दिलेला आहे. यामध्ये मयताच्या छातीवर, खांद्यावर, त्याचप्रमाणे डोक्यामध्ये वार केलेले आहेत आणि त्यामध्ये एक अमीन खान नावाच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे आणि चौकशी चालू आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेतील वर्ग 1 ते 4 मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अंदाजे 17 ते 22% वाढ होणार असून 7,955 अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महापालिकेच्या आस्थापना मासिक खर्चात 8 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. पिंपरी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी महासभेने 7व्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली आहे. महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना 7वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात सध्या आनंदाचं वातावरण आहे. वेतन श्रेणी लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे. आणि 7व्या वेतन आयोगाच्या आम्ही स्वागत करतो. ही सर्वप्रथम मागणी करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ आणि आम्हाला साथ देणारे
आमचे महापौर आमचे नगरसेवक या ठिकाणचे आमदार लक्ष्मण जगताप महेशदादा लांडगे आणि गौतम चाबुकसर या सगळ्यांनी सर्वप्रथम आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सोबतच संपूर्ण महाराष्ट्राला वेतन आयोग लागू करून निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रभर आज आनंदोत्सव साजरा होतोय. तसंच हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होतोय. सर्व लोकप्रतिनिधींचं आम्ही सगळेजण पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्यानंतर आता खोले विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. जुन्नर मधील नारायणगाव येथे ही घटना घडली असून वन विभाग कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना जीवनदान देण्यात आलं आहे. जुन्नर तालुक्यातील हिवरीतर्फे नारायणगाव येथील देवाची जाळी येथे एका 50 फूट विहिरीत पडलेल्या खोलेला नारायणगाव वन कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अंदाजे 2 वर्ष वयाच्या खोलेला जीवनदान दिले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील तुकाराम पाटील यांच्या शेतातील कटडे नसलेल्या विहिरीत हा कोल्हा पडला होता. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभाग कर्मचाऱ्यांना दिली. वन परिमंडळ अधिकारी मनीषा काळे यांना तात्काळ ही माहिती समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्या आणि विहिरीत पडलेला कोल्हा रेस्क्यू करण्यात आला. विहिरीत उतरून कर्मचाऱ्यांनी या कोल्ह्याचा जीव वाचवला. परिसरामध्ये ही पाठीमागे विहीर दिसते आहे, याच्यामध्ये वैभव पाटील यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की असा असा कोल्हा विहिरीमध्ये पडलेला आहे आणि तो जिवंत आहे, कपारीमध्ये बसलेला आहे. त्याच्यावरून मी आमचे वनमजूर विश्वास शिंदे यांना सांगितलं. ते ताबडतोब या ठिकाणी आले. त्यांच्यानंतर मी थोड्या वेळात आली आणि हे दोन सर्पमित्र आहेत, या दोघांनी मदारी म्हणून आहेत त्यांचं आडनाव, या दोघांनी आपल्याला मदत केली. यांनी विहिरीमध्ये उड्या मारून त्या कोल्ह्याला दोरीच्या साह्याने मागच्या बाजूला बांधून मग वर कॅरेटमध्ये टाकायचा प्रयत्न केला. त्याला पहिले घ्यायचा परंतु तो कॅरेटमध्ये बसलेला नाही, कोल्हा जरा घाबरलेला होता. त्याच्यामुळे ह्या तरुणांच्या साह्याने आपण कोल्ह्याला या ठिकाणी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आपल्याला यश आले. या कामी आपल्याला स्थानिक जे शेतकरी आहे त्यांनी बरंच सहकार्य केलेलं आहे. स्त्रियांच्या दृष्टीने अंदाजपत्रकात अर्थरचना झालेली नाही, अंदाजपत्रकात लिंग समानता दिसून येत नाही, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमाले स्त्री आणि समाजकारणी या विषयावर डॉक्टर नीलम गौरव बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगोडे, कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार आदी उपस्थित होते. धनदांडगे लोक बँकांची फसवणूक करत असताना महिला बचत गटांच्या माध्यमातून बँकांना उत्पन्न मिळत आहे, मात्र तरीही त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. स्त्रियांच्या संदर्भातील सर्व निर्णय पतीने घ्यावेत अशी समाजरचना रूढ झाली आहे. स्त्री एकटी असेल तर तिचे प्रश्न आणखीन तीव्र होतात. स्त्रीचे चांगले आणि वाईट हे आम्हीच ठरवणार अशी धारणा असल्याची खंत नीलम गोरेंनी व्यक्त केली आहे. म्हणजे 94 साली आरक्षण महिलांना राजकारणात मिळालं याचं सुद्धा विसरून गेले बरेचसे जण, अशी आज परिस्थिती आहे. आणि म्हणून कुठेही या आहे त्या परिस्थितीबद्दल तक्रार किंवा कुरकूर न करता त्याच्यामध्ये काय काय टप्प्यांमधून आपला प्रवास झाला याच्याबद्दलचा मी एक या ठिकाणी माझं विश्लेषण आणि माझं निरीक्षण मांडण्याचा मी खास प्रयत्न करेन. एक मला असं खास करून सांगायला पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळात किंबहुना अगदी आपण 19व्या शतकाकडे गेलो तर आपल्याला एक चित्र दिसतं की कुटुंब व्यवस्थेमध्ये, धर्मसंस्थेमध्ये, आपल्या सगळ्या नागरिक जीवनाच्यामध्ये, संस्कृतीच्यामध्ये, त्या काळच्या राजसत्तेमध्ये स्त्रीचं स्थान आणि अर्थव्यवस्था यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रीचा श्रम जे आहे ते कुठेतरी गृहित धरण्याची भूमिका सातत्याने होती. स्त्रीच्या श्रमाला वेगळे पैसे मिळण्यापेक्षा तिचं जे स्थान आहे ते तिच्या कुटुंबाशी, कुटुंबाच्या संपत्तीशी, कुटुंबाचा वारसा चालवण्याशी इतकं जोडलं गेलेलं होतं की तिचा पती म्हणजे तो पती हा स्वामी आहे, पती म्हणजे तिचा मालक आहे. आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की पतीला मालक अशाच पद्धतीने शब्द वापरला जातो. हिंदीमध्ये सुद्धा मालिक हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून स्त्रियांच्या शरीरावरती पूर्णपणाने तिच्या पतीचा अधिकार असणार. आणि एका अर्थाने आपण म्हणतो यत्र तार्यस्तु पूजन्ते, पण मी स्वतः आयुर्वेदाची पदवीधर पण आहे आणि त्याच्यामुळे
एक चित्र सातत्याने दिसत राहतं की ज्याचं जसं स्थान आहे समाजामध्ये, त्या समाजातल्या स्थानामध्ये स्त्रीचं स्थान आणि पुरुषाचं स्थान याच्यामध्ये खूप अंतर होतं. पिंपरीची सरकारी 2.5 वर्षाची मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या चिमुकलीची मध्यरात्री अपहरण करून घरामागे लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. त्यानंतर तिचा गळा ओळून खून करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पीडित मृत 2.5 वर्षीय चिमुकलीचे रात्री 1:30 च्या सुमारास अज्ञात नराधमाने राहत्या पत्र्याच्या शेडमधून अपहरण केलं. त्यानंतर सांगवी पोलिसांच्या 15 जणांच्या पथकाने पीडित चिमुकलीचा शोध सुरू केला. त्याचवेळी पीडित मुलीच्या घराच्या पाठीमागे काही अंतरावर मिलिटरी सीमाभिंतीच्या या चिमुकलीचा मृतदेह नाल्यातील पाण्यात रंगत असल्याचं पाहायला मिळालं. घटनेचं गांभीर्य ओळखून पीडित मुलीचा मृतदेह औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर तातडीने शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले हे अधिक तपास करतायत. पिंपरी सौदागरमध्ये ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं चाललेली आहेत त्या ठिकाणी चाळीमध्ये राहणारा लेबर मजूर वर्ग जो आहे त्यांच्या एका 2.5 वर्षीय मुलीचं रात्री साधारण 1:30 वाजण्याच्या दरम्यान अपहरण करून घरापासून साधारण 100 मीटर अंतराच्या अंतरावर एक मिलिटरीची जागा आहे त्यामध्ये एक छोटासा नाला आहे. त्या नाल्यामध्ये तिचा मृतदेह सकाळी आम्हाला आढळून आला. त्याचं पोस्टमॉर्टम केले असता त्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे हे स्पष्ट झालेले आहे व तिचा गळा दाबून तिची हत्या केलेली आहे. एकंदरीत आज तरी असं दिसत आहे पोस्टमॉर्टम नोट्सवरनं आणि आम्ही काही संशयित आणलेले आहेत त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे. लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच खास असते. पहिल्यांदा सोबत बनवलेलं जेवण, एकत्र साजरे केलेले पहिले सण, लग्नानंतर घेतलेली गाडी किंवा पहिल्यांदा झालेलं वाहन या सर्व गोष्टी छोट्या असल्या तरी दोघांसाठी मात्र तितक्याच खूप संस्मरणीय असतात. असंच एक वेबसिरीज ती म्हणजे काय हवं या वेबसिरीजच्या निमित्ताने उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासोबत गप्पा केल्यात आमच्या प्रतिनिधी वर्षा हिरे यांनी. त्या संसाराला आणखीन काय हवं म्हणत प्रिया आणि उमेश हे रिअल लाईफ कपल आपल्यासोबत आहेत. नेमकं साखेत आणि जुई म्हणून त्यांनी काय अनुभव घेतला आपण त्यांच्याकडनं एकंदरीत जाणून घेऊयात. काय नेमका अनुभव होता आणि काय म्हणत तुम्ही म्हणजे लग्नानंतरून ज्या सगळ्या पहिल्या गोष्टी होतात त्या खास कसं बनवता येतील म्हणून ह्या सिरीजमधून तुम्ही दाखवलेला आहे. काय एकंदरीत अनुभव? खूपच छान अनुभव होता, खरंच खूपच मस्त अनुभव होता. मी आणि प्रिया आम्ही 7-8 वर्षांनी पुन्हा एकत्र काम करतो आहोत. सो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. वरुणसोबत काम करतो आहोत त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. अनिश रणजित प्रोड्यूस करत होते त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. मिर्ची ओरिजिनलसाठी करत होतो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. आणि काय हवं आणि ते MX स्पेअरवरती आलं आणि काय हवं आणि ते फ्री पण आहे. सो लोकांना ते फ्री पाहायला मिळतं आहे आणि काय हवं. पण खरंच जुई आणि साकेत ही कॅरेक्टर्स करताना आम्हाला खूप मजा आली. या आणि की त्यां खरं तर प्रत्येकाला रिलेट होणाऱ्याच गोष्टी आहेत, वेगळं असं काही नाही आहे. पण ते नव्याने उलगडताना म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे खरं तर आणि जुई आणि साकेत यांचं अरेंज मॅरेज आहे. सो एक अरेंज मॅरेज झालेल्या कपलला काय वाटू शकतं 2 वर्षाच्या लग्नाच्या कालखंडातनं एकमेकांना ओळखल्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक पहिल्या गोष्टीला मग नवीन घर, नवीन गाडी, काही त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा घडतं तेव्हा जो काही आनंद त्यांना मिळत असतो तेव्हा मला असं वाटतं की ते प्रत्येकाच्या तोंडचं वाक्य ते म्हणत असतात की यार इतका छान आनंद आणि काय हवं. सो तितकंच आम्ही एन्जॉय केलं. नक्कीच, म्हणजे एकंदरीतच ह्या वेबसिरीजमध्ये लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे? नाही, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचा नाही, कारण आमचं लव्ह मॅरेज आहे आणि जुई साकेत सिरीज करणं. हां हां, तेच सांगते की म्हणजे तुम्हाला अनुभव आला की लव्ह मॅरेज कसं असतं आणि अरेंज मॅरेज कसं असतं हे वेब सिरीज करताना. म्हणजे खरं सांगू का तर तसं काही फार वेगळं नाही वाटलं मला, कारण ती काही त्यांनी अरेंज मॅरेजची प्रोसेस नाही दाखवलेली. त्यांचं ऑलरेडी लग्नाला 2 वर्ष झाली आहेत अशी असं जोडपं आहे ते. आणि मला असं वाटतं की एकदा जोडपं, एकदा ते लग्न झालं ना मग ते अरेंज असो किंवा लव्ह मॅरेज असो गोष्ट सेम होते प्रत्येक नवरा बायकोची. त्यामुळे इथे लग्नानंतरचीच गोष्ट असल्यामुळे आता तर लग्न झालं आता मग ते फक्त मॅरेज उरतं, मग ते लव्ह आहे का अरेंज आहे.
पण मला काही काही गोष्टी ह्या अनुषंगाने आलेल्या खूप आवडतात. ते म्हणजे नातं उलगडताना किंवा लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही एकमेकांचे मित्र असता आधीपासूनचे आणि तुम्ही एकमेकांशी खूप गोष्टी आधीच शेअर केलेल्या असतात. अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला ती वेळ तो ती स्पेस तो वेळ तो नंतर मिळतो. तो जसा जुई साखेचा प्रवास उलगडत जातो तसा त्यांना वेळ मिळतो आणि तसे ते एकमेकांनाही एकमेक काय त्यांच्या नात्याचाही तसा प्रवास होतो. पण आमचं काही तसं नाही झालेलं पण मला त्याच्यात काही वेगळं पण नाही वाटलं फार. ही संकल्पना कशी काय आली की आणखीन काय हवं करायचं आणि क्वेश्चन मार्क दिला ॲक्च्युली तुम्ही तुमच्या टायटलवरती तर काय एकंदरीत काय होतं म्हणत. नाही मुळात ही संकल्पना एम एक्स प्लेअरकडनं आली म्हणजे ती माझी अशी नव्हती. त्यांच्याकडनं संकल्पना होती की एका जोडप्यावरती आपण करूयात आणि त्यांच्या आयुष्यातले 6 एपिसोड्स असतील वेगवेगळ्या विषयांवरती घेतलेले आणि मग खरं तर त्या एका थीमवरती मी बिल्ड करत गेलो गोष्टी आणि मग त्याच्यातनं मग ते कपलच असावं मग ते दोघंही चांगले अभिनेते असावेत आणि ते कपल असतील तरी चांगलं अशा पद्धतीने मग प्रिया उमेशकडे ते गेलं. सो ती मूळ कल्पना एम एक्स प्लेअरचीच होते. पुढचा भाग कधी येणार आहे एक प्रेक्षक म्हणून विचारती आहे. नाही त्याचे 6 भाग आत्ता अवेलेबल आहेत पहिल्या सीझनचे आणि ते एकापाठोपाठ एक तुम्हाला बघता येऊ शकतात 6 भाग. आता पुढचा सीझन केव्हा येणार आहे खरं तर एम एक्स प्लेअरलाच विचारावं लागेल त्यांच्या कोणाला तरी विचारावं लागेल. नक्कीच पुढचा भाग कधी येतो हे माझ्यासह सगळ्या प्रेक्षकांना याची आतुरता असेल. कॅमेरा पर्सन सुमेत सह वर्षा ही रेदिनमान न्यूज पुणे. श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाती चोहीकडे क्षणात येती सरसर शिरावे क्षणात फिरून उघडून पडे वरती बघत इंद्रधनुष्याचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नागमंडपी कोणी भाषे या वृत्तीप्रमाणेच मावळमधील पवनानगरमध्ये इंद्रधनुष्य दिसते. मावळमध्ये गेल्या आठवड्यात दिवसरात्र पाऊस पडत होता मात्र आता पावसाने उघड दिली आहे यातच इंद्रधनुष्य दिसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोनिया गांधींनी मला देशाच्या गृहमंत्रीपदी बसवलं दुसऱ्या पक्षात गेलो असतं तर इतकं सगळं मिळालं नसतं. इथून तिकडे खूप गेले पण काहीच मिळाले नाही त्यामुळे मी चुकीच्या पक्षात नाही असं सांगत माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना प्रत्युत्तर दिले. कारगिल दिनाचं औचित्य साधत पुण्यातील सरहस संस्थेच्या वतीने माजी लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल निवृत्त मोतीधर आणि लेफ्टनंट जनरल निवृत्त रवी दास्ताने यांचा कारगिल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यावेळी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सर्जिकल स्ट्राईक नेतृत्व केलेले लेफ्टनंट जनरल निवृत्त DS हुडा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले राकेश भाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरुवातीला बोलताना विक्रम गोखले म्हणाले सुशील कुमार शिंदे चांगले राजकारणी आहेत पण ते चुकीच्या पक्षात आहेत. आज ते दुसऱ्या पक्षात राहिले असते तर कुठच्या कुठे राहिले असते त्यावर उत्तर देताना सुशील कुमार शिंदेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले मी योग्य पक्षात आहे माझ्यासारख्या कोर्टात साधा कारकून असणाऱ्या माणसाला काँग्रेसने खूप काही दिलं आहे. जर मी दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर इतकं सारं मिळालं नसतं. आता ते ज्या पक्षात गेले त्यांना चूप बसावं लागतंय. इतना अच्छा आदमी पॉलिटिक्स में मैंने देखा नहीं है. इतना अच्छा आदमी है लेकिन गलत 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 रास्ते पे जा रहा है. इसमें मुझ पे क्रिटिसाइज करने का मेरे दोस्त को जरूर अधिकार है. दिस इज जबरदस्त माई फ्रेंड इज आई रिस्पेक्ट हिम. First time when he became the Chief Minister of Maharashtra, I was the first man from our industry to go and give him booking. I respect him so much. I studied him, I studied his life because I portrayed Sushil Kumar Shinde in Dusri Goshta film based on his life. Mukhle Sahib Maja Atishe Zawalche Mitra. Te Maja Dusri Goshta Ika Cinema Madhe मुख्यमंत्र्यांचं काम ते केलेलं आहे म्हणजे माझंच काम केलेलं आहे. अतिशय चांगलं काम केलं आणि ते खरी गोष्ट आहे. राष्ट्रपतीने जेव्हा तो पिक्चर बघितला तेव्हा त्यावेळेस होते तेव्हा प्रणव मुखर्जी रडत होत्या
पण हे सगळं सांगितलं असलं तरी माझ्यामध्ये थोडासा अन्याय झालेला नाही, चुकीच्या पार्टीत नाही आहे. माझी पार्टी तिने मला खूप काही मोठं दिलं. कुठे मी एक साधा पार्टीवर होतो सोलापूरच्या कोर्टात, त्या सोनिया गांधी आणि काँग्रेसनी मला देशाच्या पार्लमेंटचा नेता बनवलं, लीडर ऑफ द लोकसभा बनवलं. दुसऱ्या कुठल्या पार्टीमध्ये तिथं नाही आहे. देशाचा होम मिनिस्टर झालो आणि शेवटी तिथं त्या लोकसभेचा नेता पंतप्रधानालाच होता येतं, दुसरं कुणाला नाही. पण ते धाडस ते आमच्या पार्टीने दाखवलं आणि माझ्यासारख्या दलित माणसाला तिथं बसवलं. वडगाव माऊलमध्ये महिलांच्या टोळीने अवघ्या काही मिनिटात कपडे चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलांची हात चलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सोमवारच्या दुपारी ही घटना घडली आहे. बेबीज माल या कपड्यांच्या दुकानात महिलांची ही टोळी लहान बाळाला घेऊन आली. प्रत्येक महिला विभागून कपडे पाहू लागल्या. त्यापैकी एका महिलेने दुकान मालकिनीला बोलण्यात गुंतवलं, तर दुसऱ्या महिलेने मालकिनीला दिसून अशा स्वरूपात एक ड्रेसवर उचलून धरला आणि तिसऱ्या महिलेने त्या डोबरून कपडे एकत्र केले. नंतर खांद्यावर बाळ ठेवून असलेली महिला पुढे आली. तिने बाळाने पदराच्या आत कपड्यांचा बंडल टाकला. ती निघून जाताना त्यापाठोपाठ एक एक करत ही टोळी पसार झाली. वडगाव माऊळ पोलिसांनी या प्रकरणी दोघींना अटक केली आहे. सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा पाहून आनंद होतोय, आमदार माधुरी मिसाळ यांचं मत. पुणे मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्तीसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडवण्यासाठी केलेल्या हितेश मूलचंदाने या युवकाचा निर्घृण खून. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळणार 7वा वेतन आयोग. याच बरोबर आमचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा दिमाग न्यूज. एक मिनिट व्यासपीठ. नमस्कार.